अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी केळवंडी शिरपूर या गावामध्ये बिबट्या वाघाने हौदोस माजवला होता। याआधी मढी केळवंडी आणि शिरपूर गावातील 3 बालकांना बिबट्याने ठार मारले होते, तर मोहरी येथील रुद्रबन या 3 वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला। परंतु पालकांच्या सतर्कतेमुळे बालकाचे प्राण वाचले असून जमावाला पाहून बिबट्याने पळ काढला। त्यानंतर बिबट्या रात्री शिरसाटवाडी शिवारातील डोंगर कपारीत लावलेल्या वनविभागाच्या जाळ्यात अडकला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे आणि सहाय्यक वनरक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे। याआधी देखील 2 दिवसांपूर्वी सावरगाव शिरपूर हद्दीत बिबट्याची मादी वनखात्याच्या जाळ्यात अडकली असल्याचेही ते याप्रसंगी म्हणाले। नमस्कार, मी आदर्श रेड्डी, उपवन संरक्षक अहमदनगर बोलतो। आज आम्ही पाथर्डी तालुक्यात मढी आणि शिरापूर हा गावात परिसरात एक बिबट पकडलेली आहे, पण आता मढीमध्ये गावांचं म्हणणं आहे की एक बिबट अजून होऊ शकतात, इसलिए आम्ही इथे एक और हफ्ता इथे थांबणार आणि लोकांना आम्ही विनंती करत आहे की जिसे प्रकारे आपण एक हफ्ता आम्हाला सहकार्य केले, पुढचा एक हफ्ता पण आम्हाला असंही सहकार्य करावे। कृपया मुलांना एकटा बाहेर सोडू नका आणि सर्व लोक शाम 6 नंतर आणि सकाळी 6 पर्यंत कृपया घरात रहावे आणि आम्हाला सहकार्य करावे। ना भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार। We'll be right back.